नमस्कार, मी प्रीतिक क्षीरसागर, महिला शहर संघटिका दक्षिण। आज आम्ही इथं सर्व महिला शिवसेनेच्या वतीने जे जमा झालेलो आहोत तो एका महत्त्वाच्या आणि गंभीर समस्येसाठी, आणि तो म्हणजे महिलांची समस्या, महिलांच्या अस्मितेची, त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याची समस्या। आज जगभर आपण म्हणतो की एक घर एक शौचालय, मग मी म्हणते सामाजिक दृष्टिकोनात अगर आपल्या पर्यटक स्थळ जे आहे महालक्ष्मीचं मंदिर जे 3.5 पीठातलं एक पीठ मानलं जातं, आणि अशा ठिकाणी अगर पर्यटकांची गैरसोय होत असेल तर हे आपण कोल्हापूरकर ह्या दृष्टिकोनातनंच आपल्याला लाज वाटली पाहिजे। आणि दुसरा पर्यटक तर ठीक आहे, ते येतील जातील, त्यांची मतं येतील जातील, पण आम्ही कोल्हापूरकर म्हणून, आम्ही कोल्हापूरच्या महिला म्हणून आज आम्हाला सुद्धा ह्या एक प्रश्न पडला आहे की महालक्ष्मी मंदिरामध्ये ज्यावेळेस कुमकुम अर्चन होतं ते 3-3, 4-4 तास आम्ही एका जागेला बसून असतो, आणि त्यावेळेला काही शुगरच्या बायका असतात, काही गुडघेदुखीच्या बायका असतात, काहींना असंख्य आरोग्याच्या तक्रारी असतात। आज तुमची लहान मुलं, लेकरं बाळं, आज आपण सांगतो की बाहेर थुकू नका, बाहेर कचरा टाकू नका, तर आज आपण छोट्या छोट्या लहान बाळालेकरांना खाली रस्त्यावर बसवू का हो महालक्ष्मीच्या आवारात? मग काय होणार, त्यांनी दुर्गंधी पसरणार आणि आपलं आरोग्य बिघडणार। आज पुरुष आहेत, त्यांनी त्यांची सोय कुठेही करू शकतात, पण आज एक महिला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते, मी शासनाला प्रश्न विचारते की तुम्ही हा बोंघळा कारभार जो खुर्चीचा आहे तो थांबवा। आई अंबाबाईच्या या करवीर नगरीमध्ये जिथे आपण शक्तिपीठ महालक्ष्मी मंदिर समजलं जातं आणि मोठ्या संख्येने जगभरातून भाविक आपल्या शहरामध्ये येतात आणि जिथे आपल्या महिलांचा सन्मान केला जातो, पण त्या ठिकाणी महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाते का? हा एक मोठा प्रश्न आज आम्ही महिला शिवसेना महिला आघाडीतर्फे उचललेला आहे। आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।